भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा, सुषमा अंधार यांचा राज ठाकरेंवर निशाणा। राष्ट्रवादीच्या जन्मामुळे राज्यात जातीजाती भेद निर्माण झाला या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे वक्तव्याच्या उपणीत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली। आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा काही स्टेटमेंट करावं आणि आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण कुशाला आराम करावा अशा पद्धतीने जी स्टेटमेंट करणारी माणसं असतात त्यामुळे त्यांनी यावर फार बोलू नये, पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा, अडून मदत करणं थांबवावं असा टोमणा सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावलाय। त्या अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना हे त्यांनी वक्तव्य केलंय। मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार बनवा, आम्ही मोफत रामलल्लाचे दर्शन घडवू असं एका भाषणादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं। यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले। गृहमंत्री काही रामलल्लाच्या वरचे झाले आहेत का असं सवाल करत याच्या आधीच्या लोकांनी काही दर्शन रामलल्लाचे दर्शन घेतलेच नाही का असं सुषमा अंधारे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या। तसेच भारतातले लोक हे देवदर्शन स्वतःच्या पैशाने करू शकत नाहीत का, देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे जर गृहमंत्री आणि पंतप्रधान या देशाला लाभत असतील तर ते मोठं दुर्दैव आहे, हे इतके सर्व शक्तिमान झाले आहेत का असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय। ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनला अंकित ठेवत आहेत, आता काय रामलल्लाला पण अंकित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे फार मोठं दुर्दैव आहे असं म्हणत अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण काहीही उठावं, स्टेटमेंट करावे आणि आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण खुशाल आराम करावा अशा पद्धतीने जी स्टेटमेंट करणारी माणसं असतात त्यावरती फार बोलू नये, पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा, अडून अडून करण्यात काही अर्थ नाही। ब्युरो रिपोर्ट, एसपीएन मराठी।